दीक्षांत समारंभाच्या या मंगल प्रसंगी आपणा सर्वांच्या बरोबर सहभागी होण्यासाठी मी आज येथे उपस्थित आहे. आपल्या विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंनी दीक्षांत भाषणांसाठी मला येथे बोलाविले असले तरी प्रारंभीच मी आपणास सांगू इच्छितो की माझी भूमिका एखाद्या उपदेशकाची अथवा मार्गदर्शकाची नाही. मी येथे आलो आहे तो आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी व आपल्या भावनांशी एकरूप होण्यासाठी. या प्रसंगाच्या निमित्ताने माझ्या मनात जे काही विचार आलेले आहेत ते मी आपल्यासमोर बोलून दाखवणार आहे. दीक्षांत समारंभाच्या पारंपरिक व पौराणिक पद्धतीनुसार मी आज आपणाला एक ठराविक स्वरूपाचा उपदेश करावयास हवा व आशीर्वादही द्यावयास हवा. पण पौराणिक काळातील ही उपदेशकाची भूमिका या आधुनिक काळात घेणे शक्य होणार नाही व औचित्यपूर्णही नाही. याचे कारण असे की एक तर या आधुनिक जगातील अनेक प्रकारे समृद्ध होत असलेला जीवनप्रवाह हा या साचेबंद उपदेशाच्या आणि आशीर्वादाच्या सहाय्याने पुढे जाऊ शकत नाही. दुसरे असे की उपदेशकाच्या अथवा मार्गदर्शकाच्या स्थानाला मिळणाऱ्या नामाचे आकर्षण वाटण्याऐवजी आपला सहाध्यायी असण्याचेच आकर्षण माझ्या मनाला अधिक आहे. प्रचंड वेगाने नित्य नव्या नव्या ज्ञानाचा आविष्कार होत असलेल्या आधुनिक जगात खडतर विद्यासाधना आणि कार्यप्रवण बनविणारे विद्यार्जन हाच जीवनाचा अनिवार्य नियम बनला पाहिजे. म्हणूनच एक सहाध्यायी या भूमिकेतून मी माझे काही विचार मांडणार आहे. या विद्यापीठाच्या प्रांगणात प्रवेश करताना माझ्या मनात अभिमान आणि आनंद अशी संमिश्र भावना आहे. अभिमान याचा की मी याच विद्यापीठाचा पदवीधर आहे. या विद्यापीठाने माझे वैचारिक जीवन घडविलेले आहे व जीवनातील अशी एक अपार संधी मला दिलेली आहे की 20 वर्षापूर्वी याच विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडलेला पदवीधर आज येथे पदवीदान समारंभात दीक्षांत भाषण करण्यासाठी उभा आहे.